या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल अल कयूम बिर्याणी हाऊस सोलापूर। कृषी प्रधान जिल्ह्यात शेतीपंपाची वीज थकबाकी ही 5,000 कोटी वर असून या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी पाठपुरावा करीत आहेत। एकीकडे अधिकारी बसू देत नाही तर दुसरीकडे शेतकरी बांधावर येऊ देत नाहीत अशा अवस्थेतील महावितरणचे कर्मचारी वसुलीसाठी फिरत आहेत। 31 मार्च जवळ आला असून उद्दिष्ट गाठण्यासाठी धडपड देखील सुरू आहे। मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची विविध प्रकारची थकबाकी आहे। मधल्या काळात काही शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आणि त्यानंतर थकबाकी वाढतच गेली, त्यामुळे वीज बिल वसुलीसाठी गोड धक्का देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 31 मार्च पर्यंत वीज बिल भरल्यास सवलत देखील मिळणार आहे। सन 2020 पासून ज्यांची कितीही थकबाकी असो त्यावर सवलत योजना आखली, जेणेकरून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी पाठपुरावा सुरू आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 50% सवलत दिली होती, त्यानंतर 40%, दुसऱ्या वेळी सवलत देण्यात आली, तिसऱ्या वेळी 30% सवलत दिली गेली आहे। जिल्ह्यात थकबाकी वसुलीला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय, पुन्हा मोहीम राबविण्याशिवाय पर्याय नाही, यामुळे शेतकऱ्यांचं आणि महावितरणचेही नुकसान होणार आहे। शेतकऱ्यांनी मुदतीत थकबाकी भरल्यास वीज पुरवठा सुरळीत राहू शकतो अशी माहिती अधीक्षक अभियंता महावितरणचे संतोष सांगळे यांनी दिली आहे। घरापासून दूर घराची चव, खवय्ये गिरींच्या मनपसंतीस उतरलेले हॉटेल म्हणजे अल कयूम बिर्याणी हाऊस। 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदाने आमच्या ग्राहकांसाठी फक्त 99 रुपयात स्वच्छ व गरम असल चिकन हैदराबादी दम बिर्याणी, चिकन मालवणी, चिकन कोरमा, चिकन मसाला, चिकन अंगारा, चिकन कोल्हापुरी, चिकन तंदुरी, तसेच अंडा बिर्याणी सुद्धा उपलब्ध। फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एकदा नक्की भेट द्या। आमचा पत्ता प्लॉट नंबर 1 व 2 सहारा नगर होटगी रोड सोलापूर, संपर्क 90 75 48 48 65 आणि 73 97 97 97 71।